नमस्कार, आपला आस्वाद मध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला फिशची थाळी दाखवणार आहे आणि आपली फिशची थाळी आहे म्हणजे सुरमई थाळी। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तो लाईक करा आणि शेअर करा आणि चला पाहूया आपण सुरमई थाळी। तांदूळ मी तीन वेळा धुवून घेतलेले आहेत, तर आपण आता हे कुकरला लावून घेऊया आणि मी कुकरमध्ये खाली पाणी घातलेलं आहे आणि आता मी कुकर लावून घेते आहे। आता तीन शिट्या झाल्या की आपला भात रेडी होईल। आता हे सुरमई मी धुवून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे। थोडं मीठ जास्त टाकायचं आहे, मच्छीला मीठ छान लागलं पाहिजे। आणि या अगोदर मी सुरमई फ्राईची रेसिपी दाखवली होती, तर तुम्हाला ती पाहायची असेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक टाकलेली आहे, तर त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता। आणि आता हे मी आगूळ टाकत आहे। जर तुमच्याकडे आगूळ नसेल तर तुम्ही कोकम भिजत घालून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्सरला ग्राइंड करून त्याचं मिश्रण ह्या मच्छीला लावू शकता, एकदम सुंदर होते। जर कोकमही नसतील तर आपण चिंच पण भिजत घालून सेम तसंच करू शकतो। तर ही आपली पहिली प्रोसेस आहे की हे सगळं आधी करून घ्यायचं, त्याने मच्छी चांगली मॅरिनेट होते आणि टेस्टही सुंदर लागते। आता मी प्रत्येक पीसला हे मीठ आणि आगूळ लावून घेत आहे। कोकणामध्ये हे आगूळ अवेलेबल असतंच। हे आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, त्यामुळे मच्छी पण छान टेस्टी लागते। आपण आता पुढची तयारी करायला घेऊया। आता आपण सुरमई मॅरिनेट करायला ठेवली, आता आपण कोलंबी मसाल्याची रेसिपी पाहू। तर आपण कोलंबी मसाला कसा बनवायचा ते दाखवते। हा पण मी अगोदर व्हिडिओ केलेला होता। तर ही कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हा कोलंबी मसाला माझी मोठी मुलगी श्रावणी आणि काव्याची फेवरेट आहे, तर त्याच्यासाठी आज हे मी बनवत आहे। आता ही 5-6 पाकळ्या लसणीच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्यानंतर थोडासा कढीपत्ता 5-6 पानं, मी 1/2 चमचा मालवणी मसाला टाकला आहे। आणि तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून बनवू शकता। आता हे आलं लसूण पेस्ट कोकमा घातली आहेत 5-6 आणि ह्याच्यामध्येच चवीनुसार आता मीठ घालायचं आहे। आणि थोडा मसाला जास्त का घालायचा आपण, कारण कोलंबी थोडीशी अशी गोडसर असते, मसाला जास्त टाकला की ती मस्त अशी तिखट झणझणीत खायला सुंदर लागते कोलंबी मसाला। थोडा मसाला आपण जास्त घालायचा आणि आता याच्यात थोडंसं तेल, 1 चमचावर तेल टाकायचं, छोटा चमचा। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हा झटपट होतो, पटकन होतो आणि खरोखर हा खूप टेस्टी लागतो। सगळ्या आपण फिश फ्राय करतो पण त्याच्यामध्ये हा एक नंबर आहे ही रेसिपी। मी नक्की ही घरी ट्राय करा, मी स्वतः केल्यावर आणि खाल्ल्यावर मला याचा रिप्लाय कळवा, खरोखर सुंदर होतो। एवढीशी छोटीशी पटकन होणारी आहे, हा आपण जरा जरा खाताना थोडंसं आपल्याला कमी कमी खावं लागतं, पण तेवढ्या एवढ्याशा ह्याच्यात माणूस तृप्त होतो। आता हे मी सगळं व्यवस्थित लावून घेतलं आहे, आता मी हे गॅसवर ठेवणार आहे। आता हे गॅसवर ठेवलं आहे आणि तुम्ही नक्की ही घरी करा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की मला असा रिप्लाय खरोखर कळवा, तुम्हाला पण ही रेसिपी आवडेल। आता मी झाकण ठेवत आहे आणि एक 5 मिनिटानंतर ह्याला चांगली वाफ आली की मग आपण झाकण काढूया आणि त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदा परतून घेऊया। कोलंबीला आतमध्ये पाणी सुटलं आहे, थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून हे झाकण मारून तसंच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण मच्छीचं सार कसं बनवायचं ते दाखवणार आहे मी। तोपर्यंत ही कोलंबी आपली शिजून छान रेडी होईल। आपण सार करणार आहोत, तर आपण आता हे ओलं खोबरं घेतलं आहे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप
दोन त्रिफळ, नंतर पाच सहा लसणीच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, मी तीन टमॅटो घेतले आहेत, अर्धा कांदा आणि थोडीशी हळद, ह्या मिरच्या आहेत पाच, हे भिजत घातल्या होत्या. ह्या आता सगळं आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे आता आपलं वाटण वाटून झालं आहे. या पाकळ्या आहेत लसणीच्या, त्या मी आता बारीक ठेचून घेते. सात आठ पाकळ्या आहेत, त्या आपण फोडणीला घालायच्या आहेत. तेल टाकलेलं आहे आणि ह्या पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, त्या आता फोडणीला घालते. जरा थोड्याशा लसूण चांगल्या शिजायला द्यायच्या आहेत, अशा रेड गोल्डन शिजायला पाहिजेत. लसूणचा कलर, आता लसूणचा कलर चेंज होत चाललाय. कमी आता हे आपलं फिशचं वाटण आहे, ते पण कापून घेते. छान असा परतून घ्यायचा हा मसाला तेलात. आता मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलेलं आणि त्यात हे मिक्स करायचंय. चांगली उकळी आल द्यायची ह्याला. सुरुवात झाली आहे, मी आता कोकम घातले. आता चवीनुसार मीठ घालायचंय. असे तुकडे सोडत आहे. अजून माझ्या काही तुम्हाला फिशच्या रेसिपी पाहायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यात तुम्हाला माझ्या अजून काही रेसिपीज पाहायला मिळतील फिशच्या. मी हिरव्या मिरचीचं बोंबीलचं सारपण केलेलं आहे. पापलेट फ्राय, भरलेला पापलेट, अशा भरपूर काही रेसिपीज केल्या आहेत, तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तुम्ही चेक केला तर तुम्हाला त्या रेसिपी पाहायला पण येतील. हे थोडा वेळ या मच्छीला सारायला लागेल, एक 10 मिनिटं, की आपलं मस्तपैकी सार छान असं रेडी होईल. आता आपला भात झाला, कोळंबी मसाला आता मी जरा शिजत ठेवली आहे, सार पण आता आपलं होत आलं आहे. त्यात आपण भाकरी करूया, त्याच्यानंतर मस्तपैकी सुरमई फ्राय करूया, गप्पा गोष्टी करत. आता आपण भाकरी करूया. आता मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात थोडं थोडं पाणी मिक्स करून घेऊया. मच्छी बरोबर भाकरी छान लागते, सुंदर लागते. हे आता आपलं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे आणि हे मी साध्या पाण्यातच हे केलंय. काही जण गरम पाण्यामध्ये पीठ मळतात. आता हे पिठाचा आपला हा गोळा रेडी झाला आहे. आता आपण हवे तेवढे आकाराचे गोळे करू, लहान मोठे, जशी तुम्हाला भाकरी थापते तशी तुम्ही करायचे आहेत. मी आधी एक तुम्हाला करून दाखवते आणि अशी ही भाकरी थापायची आहे. मी ही बोटानेच थापते. ही भाकरी अशी प्रेस करत फिरवून घ्यायची आहे. आवाज छान वाटतो भाकरीचा प्रेस जेव्हा आपण थापतो तेव्हा. हा बाजूला मी भिड्याचा तवा तापत ठेवलेला आहे. मला याच्यावर भाकरी भाजायला खूप आवडते. तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही पॅनवर पण भाकऱ्या भाजू शकता. मी खाली तव्याखाली गॅस पण लावून ठेवला आहे. चांगला भिड्याचा तवा गरम व्हायला पाहिजे. आता आपण ही भाकरी ह्या तव्यावर घालून घ्यायची आहे. आता ही भाकरी मी तव्यावर टाकत आहे. तवा गरम असतो त्यामुळे जरा हात वरूनच हे करायचं आहे आणि ह्याच्यावर आता हे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीच्या चारही साईडला पाणी लावायचं आहे.
आणि पूर्ण कडांच्या साईडला पण पाणी लावायचं आहे, मध्येच लावायचं नाही, पूर्ण अशी भाकरीला पाणी लावायचं आहे। खाली गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। आता हे पाणी पूर्ण सुकायला द्यायचं आहे की नंतर आपण ती पलटून घेऊ। भाकरीचं पाणी आता साईडचं सगळं सुकलेलं आहे, आता आपण भाकरी ही परतून घेऊ। आता चारी साईडने भाकरी आपण साईडच्या कळा मोकळ्या करायच्या आहेत आणि आता भाकरी ही परतायची आहे। तर मी भाकरी पलटून घेत आहे। आता ही भाकरी मी याच्यात ठेवते। आपली भाकरी मस्त रेडी झालेली आहे। असंच आपण भाकऱ्या करायच्या आहेत। आता आपण सुरमय फ्राय करायला घेऊया। तर यामध्ये मी तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट आणि हळद हे सगळं मिक्स करून हे तयार केलेलं आहे। हे आपण आता सुरमईला लावून घेऊ। आता मी पॅनमध्ये इथे तेल टाकत आहे। पॅन छानपैकी गरम पण झालेलं आहे। एक एक सुरमई लावून घेत आहे। जो आपण मसाला तयार केला त्यात आपण छान असं घोळून घेऊ आणि एक एक पॅनवर लावू। एक एक पीस लावत आहे, मस्त छान दिसत आहे। असं वाटतं आपण बसावं खायला सुरमईचे तुकडे, बघून असं वाटतं की नाही खायला सुरुवात करावी म्हणून। आपण दुसऱ्या पद्धतीत पण सुरमई काय करू शकतो, मी अगोदर सांगितलं मगाशी मॅरिनेट करताना की मी सुरमईची फ्राय करण्याची रेसिपी टाकलेली आहे। त्याच्यामध्ये मी दोन प्रकारच्या सुरमई फ्राय कशा करायच्या आपण दाखवलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। ही पद्धत दाखवली आहे, दुसरी पद्धत दाखवली आहे। दुसऱ्या पद्धतीची पण सुरमई सुंदर होते। आता माझ्याकडे सध्या लाईट गेली त्यामुळे मला त्या हिरवी चटणीचं वाटण काढता आलं नाही। अजून काही वेगळ्या खाया बघायच्या असतील तर मला खरोखर कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय कळवा। आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। आता मी आधी ही सुरमई परतून घेत आहे। खास तुमच्यासाठी मी हा फिश थाळीचा बेक केलेला आहे, म्हटलं एकदा तरी आपण फिश थाळी दाखवावी। जेव्हा पाहुणे येतात तेव्हा अशी फिश थाळी केली तर त्यांच्या तोंडातून आपल्याला जेव्हा वावा मिळते तेव्हा एक वेगळंच आपल्याला आनंद असतो। नक्की अशी फिश थाळी तुम्ही घरी पण बनवा आणि कशी वाटते ही फिश थाळी ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। सुरमई फ्राय करायला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन होते आणि चविष्ट पण लागते सुरमई। माझ्या दोन्ही मुलींची मस्त पैकी मेजवानी आहे, त्याची दोन्ही आवडीचे प्रकार आहेत, सुरमई फ्राय आणि कोलंबी मसाला आणि त्याच्याबरोबर भाकरी आणि असं फिशचं सार, हे त्यांचं एकदम आवडती मेजवानी आहे। दोघी आज सकाळपासून खुश आहेत, दिवाळीच्या नंतर ही रेसिपी केली आहे। थोडे दिवस जरा ब्रेक होतं मच्छीला वगैरे। प्लेट मध्ये काढून घेत आहे। तर अशी आपली ही फिश थाळी रेडी झालेली आहे। साराचा कलरही सुंदर असा लाल आलेला आहे आणि आपली सुरमई पण एकदम क्रिस्पी दिसत आहे आणि आपली झणझणीत कोलंबी मसाला तुम्ही मस्त एकदम कलर लाल लाल दिसत आहे। तर ही अशी भाकरीसोबत फिश थाळी नक्की जरूर घरी करून पहा। मी व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट दिलेली आहे, तर त्याला क्लिक केला तर माझ्या फिशच्या सर्व रेसिपी पाहता येतील। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला स्वच्छ लिंक दिली आहे, त्याला क्लिक केलात तर माझ्या अगोदरच्या रेसिपी पाहता येतील।
ही थाळी बघून तुम्हाला पण वाटतं ना अशीच आपण फिश थाळी बनवावी, तर मग या रविवारी अशीच तुम्ही पण फिश थाळीची मेजवानी करा.